हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाऊ बहिणींना. तर आज आपण कुठे निघालोय? चाललोय पिलूसाठी शॉपिंग करायला. होय पिलू खुश आहे ना? आज पियालय खुश आहे जरा. त्याच्यामुळं आज पिया पण खुश आहे आणि आपल्याला बी चला पियाच्या निमित्ताने आज बाहेर. तर पियूला आज शॉपिंग करायची, काय काय घ्यायचं पिया? बघू ना आता तुम्ही घेता नाही, काय तरी घरी सांगत होती घ्यायचं ना, आता परत म्हणती बघू आता तुम्ही घेताल. तर पियासाठी थोडीशी म्हणलं काय तिला लागतंय ती घ्यावं. शिवण्या पण आहे बघू, शिवण्या अपूर्व खर दड्या कुठं दडून बसल्या ह्या दड्या. तर प्रत्येक आईबापाला वाटतं की आपली लेकर खुश राहावी ती, त्याच्यासाठी आईबाप जीवाचं रान करायला तयार असतात लेकरांपुढं. पण ही लेकरांना पण समजलं पाहिजे भाऊ बहिणींना, लेकरांसाठी आईबाप सगळ्या गोष्टी जी म्हणाल लेकरू ती करत असतात, पण लेकरांनी बी आईबापाला समजून घेतलं पाहिजे. बस एवढंच आपलं म्हणणं आहे. तर पिया जायचं म्हणते शाळेत, तर उद्याच्या तिला जायचंय तिकडं. तर म्हणलं चला तिच्यासाठी थोडीशी खरेदी करावी. बाकीच्या अपूर्वा शिवण्या तर काय आपल्या पशीच असते त्या पिया. तर बघू तिला काय घ्यायचं तिथं तुम्हाला मी दाखवीनच. बाकी पाऊस लय चाललाय, पावसा पाण्याचं काही निघू सुद्धा वाटत नव्हतं बाहेर, तरी निघालो या बाहेर फिरायला अजिबात निघू वाटत नव्हतं तरी निघालो. आणि सगळी खुश आहेत ना? तिघी बी बहिणी बहिणी खुश आहेत ना? हा सुट्ट्यावर घालून निघालो का थंडी गारतीच्या गारटून बसले ते सगळ्या. चला मग ह्याच्यासाठी एक गाणं मनावर म्हणजे खुशीच्या मारे एक गाणं प्रत्येक बहिणी म्हणजे तिघी बहिणी बहिणीने एक एक गाणं म्हणायचं. चला बस की खाली आणि पियाला पण. हा पिया, तर पहिलं कोणापासून सुरुवात करायचं? कोणचं बी एक आपलं थोडासा शॉर्टकट म्हणायचं म्हणजे सगळ्या भावा बहिणींना पण बरं वाटेल. एक तर सगळी पियाचं टेन्शन मध्ये सगळी भाऊ बहीण पियाचं टेन्शन घेतात आणि मग सगळ्यांना भारी वाटेल पिया त्यांच्या मनासाठी थोडं. हा सगळी तुझी काळजी करत असते ती, जशी तुझी मम्मी पप्पा करतात तशी, आणि तू त्यांच्यासाठी थोडं पण करू शकत नाही का? होय पिया, तुझ्या मनाने तुला जी येईल ती म्हणा. अग शिवण्या खाली बस. तर म्हण पिया तुला जी येत आहे ती म्हण. कसलं म्हण? तुझ्या तुझ्या आवडीचं तुला जी येत आहे ती म्हण. मस्त असं कोणचं बी म्हण. तुला जी तुझी म्हणाल ती तुझ्या मामांना मावश्यांना आवडणार आहे, म्हणजे पुनमताईच्या भावांना बहिणींना ती आवडणार आहे जी पिया म्हणाल ती. ती म्हण तलवारो पे सरवार दे म्हण. तलवारो पे सर अंगारो मे जिस्म जलाया है तब जाके कही हमने सर पे ये केसरी रंग सजाया है. ए मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए सो दर्द से मैं सोच रही तेरी मान सदा चाहे जान मेरे लिए रहे न रहे. ए मेरी जमी में बूब मेरी मेरे नस नस में तेरा गाना पड़े कभी रंग तेरा जिस निकल के खून कहे तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा. तर भाऊ बहिणींना पियाचं गाणं कसं वाटलं नक्की सांगा कमेंट मध्ये. आता बारी कुणाची? अपूर्वाची. कोणचं म्हणू? कोणचं म्हण? हीच म्हणू का? हा म्हण. तू दिस ना तलवारो पे सरवार दे
दर्द से ठिकाण मला चेत नाही काय चाहे जान मेरी ये रहे न रहे ये मेरी दुनी में भूख मेरे मेरे नस नस में तेरा इश्क़ है भी कान पड़े कभी रंग तेरा जिसको निकल के खून कहे तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों कितना नसीब वाला था तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू ओ हीर मेरी तू हंसती रहे तेरी आंख भरी बड़ी नम ना हो मरता था जिस मुखड़े पे कभी उसका उजाला कम ना हो ओ माई मेरी क्या फिक्र तुझे क्यों आंख से दरिया बहता है तू कहती थी तेरा चांद हूँ मैं और चांद हमेशा रहता है तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे की फसलों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू मुझे भी ये तेला शिवन्या ची भारी आता शिवन्या किधर गई शिवन्या तू कौन सा भी मन तुझा आवडल ती ती मन ती काय म्हणते त्याला ती नाही नाही भिंडीच नाही वय ती टोकरी मे बैंगन के सोर हे तर भाऊ बहिणी नव्ह का तिघी बहिणींच्या गाण्याच्या काय म्हणतात तिघी बहिणींनी गाणं म्हणलंय आज मामान मावशांसाठी तर कसं वाटतंय नक्कीच सांगा कमेंट मध्ये हा शिवण्याचे आता मम्मीने प्याल किया हसलय थे आलू का चालू बेटा कहा गए थे बैगन के टक्करी में सो रहे थे बैगन ने लट मई रो रहे थे मम्मी ने प्याल किया हस रहे थे पापा ने पैसे दिए नच रहे थे भैया ने लड्डू दिए खा रहे थे अरे वाह वाह तुमचं दाजी म्हणतेल एक गाणं बर का आपल्याला काय गाणं म्हणा की तुम दिल की धडकन मे दिल की धडकन मे रहते हो रहते हो आ जाओ बाहों में खो जाओ सपनों में सो जाओ तुम दिल की धडकन हो आजीच एवढं आपल्याला काही येत नाही गाणं सगळी गाणी म्हणल्यात आणि खरंच आज खुश आहे भारी वाटलं बरं का भाऊ बहिणींना तुमच्या दाजीला बी बरं वाटलं आणि तुमच्या पूनमताईला बी बरं वाटलं गाणं म्हणू का हा म्हणा की शक्ती मधलं म्हणा 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 की हो आम्ही कवा नाही म्हणलंय का हो
शक्ति 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 मामा नवा सन्न चुकला असलं गाणं तर ना कमेंट मध्ये सांगा आणि चांगलं असलं तर कमेंट करून सांगा. हा पिया आवडलं तर भारी वाटतंय का? हा पूर्व गाणं कशी म्हणली? पावसात निघालूया. पाऊस आहे काय गार लागतय मरणाच काय सुटेर फिटर घालून तयारीत आहेत सगळी. काय करणार पाऊस चाललाय तसा तर काय करायचं. होय तुमचं दाजी गारटेनी दाजीने नाही घातलं तुमच्या सुटेर? नाही बाबा आपण नाही घातलं. काय बघ काय करायची गाडी येशी म्हणलं. हा कसली इशी? आम्हा थंड वाजते माणसाला, तुमच्या इशीला काय करायचंय आम्हाला? मग आता नको गरम हवा डायरेक्ट गरम हवा नाही पाहिजे आम्हाला. हो का पाऊस किती चाललाय हो का दिसतय किती पाऊस आणखीन चाललाय. काय सांगायचंय आज मनस नव्हतं बर का यायचं आणि फराळाला पण म्हणलं आता नऊ दिवसाचा नवरत्नाचा उपास असतो ना तुमच्या पुनमताई बी धरती मग फराळाला बी लागतंय खायला मग फराळाला बी न्यावं लागल. आज बाजार तालुक्याचा असतोय पण पावसामुळं काय पाऊस असल्यामुळं काय एवढा बाजार भरला असेल मग गॅरंटी कमीच आहे काय आपल्याला सांगता येत नाही हाय का नाही पाऊस आपलं बाजार पाऊस तर हाय व पाऊस हाय पण बाजार हाय का नाही काय माहित नाही. चला पोरी बी खुश त्या निमताने शिवाने खाली बस बाळा बस खाली बस खाली शिवन्या. तर आता निघालो सगळी मस्त पैकी फिरायला वाटत कसं तरी झालं कसा पाऊस चाललाय बघितला भाऊ बहिणी आपली चंद्र आहे म्हण तरी बरं आहे नाही तर कशाच तालुका कशाच बाजार कशाच काय काय अशी आपली फॅमिली मस्त पैकी चंद्रात येती बसून आपली चंद्र एकच नंबर आहे आपल्या चंद्राचा नादच नाही करायचा. होय पिया अपूर्वा शिवन्या कशी काय आपली चंद्रा ब्युटीफुल चंद्रा आय लव चंद्रा म्हणा सगळ्यांनी आय लव चंद्रा म्हणा. अरे म्हणा ना आपली प्यारी आहे चंद्रा म्हणा आमची प्यारी चंद्रा आय लव चंद्रा अल्लू टू चंद्रा अल्लू यू चंद्रा आय एल यू चंद्रा आय एल यू चंद्रा. चला भाऊ बहिणीनं हसायसाठी थोडस तुमची पुनमताई जरा थोडीशी येड्यावानी करती थोडं आपल्या कुटुंबालाच हसवायसाठी. आता तुमचं दाजी तर कसं बरं बघते काय बघितलं का माझ्याकडे मारक्या बशिवानी. आता माझं लक्ष गाडी चढणे ती चालूच बघता तुम्ही पुढं आम्ही बघतो ना का तुम्ही त्याच्यामुळे कसं आहे मी फक्त ऐकण्याचं काम करणार. करा करा ऐकायचंच काम करा. तर चला बाजारात आता आलाय तालुका आपला जवळ तालुका आगाय आहे बाजार करेंगा पिल्याक पिल्याको काय काय लागतंय ते घेऊंगा हम
आपल्या पिया को काय काय लागतंय ती घेवांगा आणि घेवांगा आणि हमारे घर को जेवांगा परत आला की तालुका मग कोणचा आहे तालुका आपला तालुका आपलं शहर आपलं खेड आपलं गाव दुकान नाही आली रस्ता तर आला ना तालुक्याचा अजून फराळाच नाही केलं मी चार पाच वाजत आल्या तरी उशीरच झाला बर का घरून निघायला पावसामुळं पाऊस होता ना त्याच्यामुळं नाही इकडे कमीच आहे टिपका टिपका आपला शाबूस तांदूळ भिजाय घालून आली आता घरी जाऊन खिचडी करून खाईल चला मग भाऊ बहिणींना या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बाय।